हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीन टिप्समध्ये मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. थंडी सुरू झालेली आहे आणि हात पाय ओठ चेहऱ्याची स्किन मस्त असा रिझल्ट देऊ लागलेली आहे थंडीचा. ज्यांची त्वचा ऑइली आहे, ज्यांची त्वचा ड्राय आहे, ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे, सगळ्यांनाच ह्याचा त्रास होतो आहे. जास्ती करून त्रास हा कसा होतो की काही काही चेहरा ओढला जाणं आपला आणि खाज सुटणं, ओठांचे पापुद्रे निघणं, पायाच्या टाचा ज्या आहेत त्यांना भेगा पडणं, हात असे गारटल्यासारखे वाटणं, म्हणजे अचानक असे जर राहिले तर ते असेच राहतात असं वाटतं. आणि हाताला काही काही वेळा संवेदनासुद्धा जाणवू शकत नाही. आपण घरातली कामं करताना थंड पाण्यामध्ये हात घालायला तरी नकोच होतं, गाडी चालवताना तरी वाटतं की असाच हात आहे आपला, तो हलत नाही आहे अजिबात, आणि असाच कुठला तरी लावून ठेवलेला आहे हात असं वाटत राहतं. बाहेर जाताना तरी विचारू नये इतकी कधी कधी, काही ठिकाणी थंडी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल. आता मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा थंडी जाणवू लागलेली आहे, त्यामुळे गावात आणि जिथे जास्त थंडीचा जो प्रदेश आहे तिथे तरी विचारायलाच नको. मग थंडीमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स आणि छोटी काळजी आपण डे टू डे लाईफमध्ये घेतली ना, तर ह्यासारख्या गोष्टींपासून आपण वाचू शकतो. कारण कधी कधी वेळा असं होतं की ओठांना एवढं ड्राय होतात आपले ओठ की आ केलं तरी कधी कधी फाटल्यासारख्या वेळात आणि काही काही वेळा रक्तसुद्धा येऊ शकतं. थंड पाण्यामध्ये हात घालून घालून आपण भांडी वगैरे घासतो किंवा घरची जेव्हा कामं करतो, इथून भेगा पडून इथूनसुद्धा रक्त येऊ लागतं. पायाच्या टाचांना तरी भेगा अशा असह्य होतात की विचित्र वाटतं. तर ह्या सगळ्यांच्यावरती छोटे छोटे उपाय मी सांगते आणि काळजी सांगते की जी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये घेतलात तर ह्या थंडीच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही अगदी गुलाबी गुलाबी दिसू लागाल. तर पहिला फेसपासून सुरू करते. थंडीच्या दिवसात काय होतं, कोणत्याही प्रकारची स्किन जरी असेल, ड्राय असेल, ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल, तर प्रत्येकाला जाणवतोच ऑइली स्किनवाल्यांना फार कमी त्रास होतो. मी ब्लेस आहे की मला माझी स्किन ऑइली आहे आणि ड्राय स्किनवाल्यांना जास्त त्रास होतो. काय होतं की थंडीच्या दिवसामध्ये त्वचेतील आर्द्रता किंवा स्निग्धता जी आहे ती निघून जाते. त्वचेवरती सूर्यकिरण जेव्हा पडतात तेव्हा ते रिफ्लेक्ट होत नाहीत, आपली त्वचा निस्तेज दिसू लागते कारण ती नमी गेलेली असते. आणि मग ते हायड्रेट चेहरा राहणं आपलं खूप गरजेचं असतं. यावेळी काय करायचं, थंडीच्या दिवसातसुद्धा पाणी भरपूर प्यायचं. कारण आपल्याला असं होतं की अरे थंडीच्या दिवसामध्ये पाणी कशाला प्यायला पाहिजेत, पण नाही, डे टू डे लाईफमध्ये आपण जितकं पाणी पितो तितकं पाणी हे पिलंच पाहिजेत. त्यानंतर त्वचेसाठी चांगलं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजेत. स्किन आणि ऋतू यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं. कारण ऋतुमानानुसार आपल्या त्वचेमध्ये सुद्धा बदल होत असतात आणि त्यामुळे त्वचेसाठी जे तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेला सूट होतात. जो उन्हाळ्यामध्ये प्रोडक्ट सूट होतो तो हिवाळ्यामध्ये सूट होईल असंच नाही. त्यामुळे साबण तुम्ही वापरत असाल, फेसवॉश वापरत असाल किंवा कोणतेही लोशन वापरत असाल तर ते स्किनला सूट होतात का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये सूट होणारे हिवाळ्यामध्ये जर होत नसतील तर याचा अर्थ असा नाही की ते खराब आहेत किंवा ते सूट होत नाहीत. कदाचित ते हिवाळ्याचे जे ऋतू आहे, आपला जो वातावरण आहे त्याच्याने आपल्या स्किनचं हे जोडत नसतील किंवा त्यामुळे इरिटेशन होत असेल तर त्याच वेळी ते बदलून टाका. जे सूट होतात असे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारू शकता किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून, किंवा पॅच टेस्ट करून जर तुम्ही एखादे प्रोडक्ट वापरणार असाल, नवीन यूज करणार असाल, तर पॅच टेस्ट करून ते यूज करायला विसरू नका. हे झालं स्किनचं. काय होतं की आपण बाहेरसुद्धा जातो तर कधीकधी काय होतं की मॉइश्चरायझर करूनसुद्धा बाहेर जरी पडलं तरी स्किनला बाकीचे दुसरे प्रॉब्लेम होतात. ते म्हणजे कोणते, की टॅन होतंच. कारण कधीही तुम्ही उन्हामध्ये जा, पावसाळ्यामध्ये जर थोडंफार ऊन असेल, हिवाळ्यामध्ये सुद्धा ऊन असतं, पण ते आपल्याला जाणवत नाही हवेतील थंडीमुळे, त्याने सुद्धा आपल्या त्वचेला हानी पोहोचू शकते. अशा वेळी सनस्क्रीन विसरायचं नाही. आपलं जे डेली रुटीन असतं त्वचेचं, क्लिन्झिंग करणं, मॉइश्चरायझिंग करणं, टोनिंग करणं आणि सनस्क्रीन वापरणं, कदाचित टोनिंग काही जण करत नसतील पण हे तीन स्टेप तरी केल्याच पाहिजेत. क्लिन्झरसुद्धा माइल्ड वापरलं पाहिजे ह्या ऋतूमध्ये, कारण थंडी इतकी असते त्यामध्ये जर तुम्ही हार्श फेसवॉश किंवा हार्श क्लिन्झर वापरला तर त्याने अजून त्वचा ड्राय होऊ शकते. त्यामुळे त्वचेमध्ये स्निग्धता टिकून राहील, त्वचेचा ओलावा टिकून राहील असा क्लिन्झर किंवा फेसवॉश किंवा साबण वापरा. त्यानंतर मॉइश्चरायझर जे तुमच्या त्वचेला सूट होतं ते वापरा आणि सनस्क्रीन प्लीज विसरू नका. तिन्ही ऋतूमध्ये आपलं सनस्क्रीन कधीही विसरायचं नाही, कारण सनस्क्रीन खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या गोष्टी, त्वचेचे खूप सारे नुकसान जे अल्ट्राव्हायलेट रेजमुळे होतं ते सनस्क्रीनने कमी होतं किंवा
जास्त करून ते होतच नाही. जसं एजिंग आपलं जसं होत राहतं तसं सुरकुत्या पडत राहतात. पण SPF 30 कोणतेही सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता, सुरकुत्या होण्याचा वेळ डिले होतो. त्यानंतर आपल्या त्वचेला मेलॅझ्मा किंवा वांग येणं, रेड स्पॉट उठणं, पॅसन टॅन होणं, ह्या सगळ्या गोष्टी सनस्क्रीनने थोपवू शकतात. त्यामुळे आधीपासूनच सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली तर पुढे तुम्हाला ह्याचे त्रास फार कमी किंवा निग्लिजिबल किंवा जाणवणारच नाहीत. त्यामुळे सनस्क्रीन योग्य प्रतीचं चांगल्या कंपनीचं तुमच्या त्वचेला सूट होणारं वापरा. उन्हात जेव्हा जेव्हा जाल तेव्हा तेव्हा ते वापरा. म्हणजे घरीसुद्धा असताना वापरलंच पाहिजे असं नाही, कारण सूर्यकिरणं सगळीकडेच असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्किन तुमची क्लीन कराल तेव्हा ह्या गोष्टी विसरू नका, हिवाळ्यामध्ये सुद्धा. लिप्स, कारण खूप जणांना समस्या असते ओठ फुटण्याची थंडीमध्ये. इतकं भयंकर एकेकांना त्रास होतो की असे चिरा पडतात. त्यामुळे आपण काय करतो की जीभ अशी फिरवतो किंवा दाताने सलपाटेचे असतात दाताने काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं की जीभ फिरवल्यामुळे ते ओलावा येईल, म्हणजे ओलावा टिकून राहील. असं काही होत नाही, उलट त्याचा विरुद्ध परिणाम जाणवतो. आपल्या लाळेमध्ये जे काय बोलतात त्याला, जे पाचक रस किंवा जे आम्ल किंवा असं काहीतरी असतं, जे pH लाळेचा जो pH जो असतो तो लाळेचा pH ना विरुद्ध काम करतो. आणि त्यामुळे त्वचा जी ओठाची जी त्वचा आहे ती अजून वेगळा आपल्याला फुटणं म्हणजे कमी होतच नाही, ते वेगळा त्रास होतो परत. म्हणजे आपल्याला वाटतं की हां आपण असं केलं की आपलं काहीतरी होईल, ओठ व्यवस्थित हे राहतील थंडीमध्ये, पण तसं काही होत नाही. लाळेमध्ये असणारा आपल्या जिभेवरती जी लाळ असते त्यामध्ये लाळेमध्ये असणारा जो pH ना तो सगळं बॅलन्स बिघडवून टाकतो आपल्या ओठाचं. त्याच्यामुळे हे तरी करूच नका. दाताने सलपाटाची निघली तर ती काढत जाऊ नका. चांगल्या प्रतीचं लिपबाम वापरा. SPF 30 जे लिपबाम तुम्हाला सूट होतं असं लिपबाम वापरू नका की जाहिरात बघितल्याने घेतलं. तर कोणतंही लिपबाम वापरताना आधी त्याची पॅच टेस्ट करा, किंवा जर एखादे डॉक्टर तुम्ही डॉक्टरांना विचारून घेत असेल तर त्यांनाही विचारा. त्यामुळे ओठांना, आणि परत तुम्ही रात्रीच्या वेळी गावरान तूप लावू शकता, त्यानंतर दुधावरची साय लावू शकता रात्रभर. म्हणजे ही आपली घरगुती उपायसुद्धा आपण ओठासाठी करूच शकतो. त्यानंतर आपल्या आले डोळ्यांचं. डोळेसुद्धा ह्यावेळी आपण खूप व्यवस्थित क्लीन केले पाहिजेत, छान व्यवस्थित ठेवले पाहिजेत. चेहरा धुताना डोळे आपण जेव्हा सकाळी पाण्याने वॉश करतो, चेहरा वॉश करतो, तेव्हा कोमट पाण्याने चेहरा वॉश केला पाहिजेत. आपल्याला असं वाटतं की थंड आहे, आपण गरम पाणी जोरा तोंडावरती मारून घेऊ असं अजिबात करू नका. किंवा अति थंड पाण्यानेसुद्धा धुवू नका चेहरा, कारण गरम पाण्याने अजून आपले स्किन वर्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोमट पाण्याचाच वापर करा थंडीमध्ये. आंघोळ करताना सुद्धा किंवा सकाळी सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना किंवा चेहरा धुताना सुद्धा कोमट पाण्याचा वापर करा. सीझनमध्ये थंडीच्या केसामध्ये कोंडा होण्याची समस्यासुद्धा फार जास्त असते. त्यामुळे सारखं ऑइलिंग करू नका. म्हणजे केस जरी असे रुक्ष वाटत असले तरी जरासं ऑइल लावणं असं करू नका, कारण त्यामुळे अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी जसं म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्याच्या आधी, म्हणजे केस जेव्हा धुणार असाल त्याच्या 1 तास आधी ऑइलिंग करा, आणि त्यानंतरच मग केस स्वच्छ धुवा. जास्त करून केस सैलसर बांधा, घट्ट बांधू नका. आणि शक्यतो बाहेर जाताना थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा की केस आपले बांधलेलेच राहू देत, कारण केसामध्ये सुद्धा नमी निघून जाते. त्यानंतर बाहेर जेव्हा पडाल तुम्ही या थंडीच्या दिवसामध्ये स्कार्फ वापरणं विसरू नका, कारण कधीकधी थंडीचा इफेक्ट होऊन आपली बॉडीसुद्धा प्रतिसाद देऊ लागते, आपण आजारी पडू शकतो. हातांना ग्लोव्ज घालणं विसरू नका, कारण तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करता किंवा स्कूटी चालवत असाल, कार चालवत असाल, तर कधीकधी थंडीमुळे हात अखडण्याची शक्यता असते. त्यामुळे हाताला चांगल्या प्रकारचं लोशन किंवा जे तुम्ही जेल लावत असाल ते लावून त्याच्यावरती हँड ग्लोव्ज घाला, आणि त्यानंतर तुम्ही बाहेर पडा किंवा ड्रायव्हिंगसुद्धा करू शकता. बॉडीसाठी आपण जे लोशन वापरतो, सोप वापरतो, तर ते माइल्ड असू दे. त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत हे पहा, बॉडीला सूट होतात की नाही पहा. जर तुमची बॉडी जास्तच ड्राय असेल तर आंघोळ झाल्या 3 मिनिटाच्या आत बॉडी लोशन जे कुठलं असेल वापरत असाल तर ते लावायला विसरू नका. जणांना टाचा फुटण्याची समस्या प्रचंड जाणवते, आणि काही जणांनंतर अशा मोठ्या भेगा पडल्यासारखे दिसतात, जशा भूकंपामध्ये सुद्धा पडल्या नसतील इतक्या भेगा पडलेल्या दिसतात. पण ते खूप खूप बेकार ठरू शकतं, कारण चालताना त्याचा त्रास होतो. यासाठी काय केलं पाहिजे आपण, जर तुम्हाला टाचा फुटण्याची समस्या जास्त असेल तर 2 ते 3 दिवसामध्ये रात्रीच्या वेळी गरम पाण्यात गुलाबजल टाकून थोडा वेळ पाय तुम्ही त्याच्यामध्ये टाकून, म्हणजे असं घालून ठेवा पाय,
आणि त्यानंतर एक 15 मिनटानं पाय बाजूला काढून घ्या, व्यवस्थित कापडाने पुसा, जे को सैलसर कापड किंवा जे सुती कापड असेल तर त्यांना पुसा. आणि त्यानंतर तुम्ही पायाच्या टाचांना एखादी क्रीम लावू शकता, एखादं ऑइंटमेंट लावू शकता जे तुम्ही डॉक्टरना जर विचारून सजेस्ट डॉक्टरनी केलं असेल तर, त्यानंतर जेली लावू शकता. आणि त्यानंतर पायाला सॉक्स घालून झोपायचं आहे, कारण दिवसभर तरी आपण हे करून ठेवू शकत नाही, कारण इकडे तिकडे पाय आपले जमिनीवरती असतातच, तर ते करू शकत नाही. तर रात्रीच्या वेळी दररोज हे करा, 2 ते 3 दिवसामध्ये हे करा, आणि रात्रीच्या वेळी दररोज सॉक्स घालून झोपत जा. त्यानंतर दररोज आपण जर सॉक्स घालणं आपल्याला जमत नसेल तर घरी असताना फरशी थंड असेल तर आपण घरी जे चप्पल वापरतो ते आपण घरचे वापरूच शकतो, जेणेकरून आपल्याला बाकीचे त्राससुद्धा होणार नाही, म्हणजे पाय अखडणं किंवा बाकीच्या गोष्टी त्रास आपल्या बॉडीला ते होणार नाहीत. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या करा. उन्हाळ्यामध्ये कपड्यांमध्ये सुद्धा आपला बदल होतो, जसं उन्हाळ्यामध्ये आपण सैलसर कपडे वापरतो, जसं आपल्याला थंडावा मिळतील असे कपडे वापरतो, हिवाळ्यामध्ये सुद्धा फॅब्रिक चेंज केलं पाहिजेत, अति टाईट कपडे वापरणंसुद्धा सोडलं पाहिजे, जे कपडे आपल्या बॉडीला नरम ठेवतील, गरम ठेवतील, किंवा आपल्या बॉडीला ज्या फॅब्रिकचा त्रास होणार नाही असं फॅब्रिक वापरलं पाहिजेत. कोणताही असा कपडा ज्यानं थंडी वाटेल आपल्याला किंवा आपल्या त्वचेला त्रास होईल असा कपडा थंडीच्या दिवसामध्ये वापरला नाही पाहिजे. श्रग वापरू शकता. कधी कधी असं होतं की हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून तरी आपण फिरू शकत नाही एकदम, आणि आपल्याला दिसायचं असतं पण छान. मग बाजारामध्ये खूप सारे श्रग आहेत, खूप साऱ्या कोट्स आहेत, खूप सारे मफलर्स आहेत, तर स्वस्तात मस्त असे खूप साऱ्या साईट्सवरतीसुद्धा अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही वापरून छान स्टायलिश पण दिसू शकता, स्टायलिश तुमचा लुक दिसू शकतो, आणि तुम्ही थंडीपासून संरक्षणसुद्धा मिळू शकता. जसं मी आता घातलेलं आहे श्रग आहे आणि थोडीफार थंडी आहे, सकाळचं मी शूट करते तर मी हे इनर जे आहे ते घालून त्याच्यावरती मी श्रग घातले, कारण थोडीफार हे स्लीवलेस आहे त्याच्यामुळे थोडीफार थंडी वाटत होती, आणि आपल्याला बरं पण वाटतं की हां आपण थंडीपासून पण संरक्षित आहे आणि आपण दिसायला पण व्यवस्थित दिसू. जास्त खराब जर तुमच्या बॉडीची कंडिशन किंवा स्किनची कंडिशन, हेअरची कंडिशन होत असेल तर प्लीज चांगल्या जे त्वचा रोगतज्ज्ञ असतात त्यांना दाखवा, ते चांगले सजेशन्स देतील. कोणतेही प्रोडक्ट्स वापरण्याच्या आधी त्याची पॅच टेस्ट करू नका. खूप जणींनी विचारलं की पॅच टेस्ट म्हणजे काय असतं, खूपदा मी सांगितलेलं आहे तरी मी एकदा सांगते, एखादा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही घेता तर सगळ्यात आधी जर तुम्ही तो पॅच टेस्टसाठी घेत असाल तर मिनी व्हर्जन घ्या, म्हणजे एखादं लोशन एवढं मोठं असेल तर त्याचं छोटं व्हर्जन घ्या, कारण ते जर तुम्हाला सूट झालं नाही तर ते तुम्ही रिप्लेसला तर जाणारच नाही, ते तुम्ही पायांसाठी वगैरे वापरू शकता आणि पैसा पण जास्त तुमचा जाणार नाही, की मोठं लोशन घेतल्यानंतर ते सूट झालं नाही तर पैसे वाया गेल्याचं एक टेन्शन असतं आपल्याला. मग जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट आणता त्यातलं थोडंसं प्रोडक्ट घ्यायचं, ते आपल्या मानेच्या इथं म्हणजे ह्या भागामध्ये इथे किंवा आपला जो हात आहे रिस्ट, तर रिस्टच्या ह्या भागामध्ये लावून ठेवायचं, लावायचं, आणि त्यानंतर मग जवळजवळ 24 तास ऑब्झर्वेशन करायचं, 1 तास, की 1 तासामध्ये काय आपल्याला तिथे त्रास होतो का किंवा रेडनेस होतो का, खाज येते का, असं जर होत नसेल तर ते प्रोडक्ट तुमच्या बॉडीला सूट करतं, आणि तसं जर झालं तर तात्काळ त्यावेळेस ते प्रोडक्ट वापरणं थांबवा. तर ही झाली पॅच टेस्ट. खूप जणींनी मला विचारलं होतं, काही जणींना माहीत नसेल तर त्यासाठी मी हे सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक करा. तुमचं प्रेम ही असंच राहू द्या. आजचा व्हिडिओ इथेच संपतो, परत एक नवीन टॉपिक घेऊन मी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.